कोल्हापूर शहरात नेमकं काय चित्र आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं. इथे लक्ष्मीपुरी बाजारपेठेमध्ये गर्दी झालेली आहे. नवी मुंबई असू दे, मुंबई असू दे, पुणे असू देत, सगळीकडेच गर्दी होते. इथला आढावा घेतलेला आहे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. खर तर आज मध्यरात्रीपासून पूर्ण लॉकडाऊन लागणार आहे, त्याच्यामुळं कुठंतरी सकाळ सकाळी लोक गर्दी करतील अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला गेला होता. पण मी आता उभा आहे कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी बाजारपेठेमध्ये. खर तर सकाळच्या सत्रामध्ये असो किंवा कधीही असो, हे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते भाजी खरेदीसाठी, किराणा माला खरेदीसाठी येत असतात. पण आपण जर दृश्य पाहिली तर लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचं पॅनिकनेस या ठिकाणी दिसत नाही आहेत. लोक घाईगडबडीत येऊन साहित्य खरेदी करत असताना दिसत नाही आहेत. एकूणच आपण पाहतो की संपूर्ण बाजारपेठेत जे काही गरज आहे तेवढीच लोक येत आहेत, भाजी खरेदी करतायत, किराणा मालाचं साहित्य करतायत. हे किराणा मालाचं दुकान आहे खरं तर. या ठिकाण दुकानाच्या समोर तर एक पण अजून ग्राहक आलेला नाही आहे. मला सांगा की आपण पाहतो की एकीकडं आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागेल अशा प्रकारची स्थिती आहे, दुसरीकडं दुकानाबाहेर गर्दी दिसत नाही आहे. लोकांनी पूर्वी भरपूर माल भरून घेऊन ठेवलेला आहे. लॉकडाऊन जेव्हा सुरू होणार असं वाटलं त्यावेळेला भरपूर लोकांनी माल घेऊन ठेवलेला आहे. आणि आता महिनाखेर असल्यामुळं थोडस त्याचा हे होतं, लोकांच्याकडे पैशाचं हे पण कमी आहे आणि प्रत्येकाने भरपूर घेऊन ठेवलेला आहे. सध्या कोणत्याही प्रकारची गर्दी लोकांची दिसत नाही आहे. सकाळच्या सत्रातली ही दृश्य आहेत. कॅमेरामॅन ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या 3 आरोपींना मीरा रोड इथून अटक केली. बोगस गिराईक बनून पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडले. हे तिघे 1 इंजेक्शन 12,500 रुपयांना विकत होते. त्यांच्याकडून 3 इंजेक्शन जप्त केली. अटक केलेल्या आरोपींपैकी दोघे जण फार्मा कंपनीत डिलिव्हरीचं काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राज्यात 24 तासांमध्ये 519 रुग्णांचा कोरोनानं बळी गेलाय. त्यासोबतच राज्यात काल दिवसभरात 62,097 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आजपर्यंत राज्यात सापडलेल्या 1 कोरोनाबाधितांचा आकडा 39,60,359 इतका झालाय. मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या 6 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर आहे. मृत्यूदराचं प्रमाणही गेल्या 70 दिवसात 0.03% इतकं राहिलंय. पण मुंबईची ही रुग्णसंख्या कंट्रोलमध्ये असली तरी मुंबईकरांनी काळजी घ्यावी, तसंच कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केलंय. चंद्रपूरमध्ये बेड अभावी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. चंद्रपूरच्या शासकीय कोविड सेंटरच्या आवारात स्वतःच्या गाडीतच कोरोनाग्रस्ताचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाला. आरटीपीसीआर अहवाल येण्यासाठी 3 दिवस लागले होते. त्यात त्यांची तब्येत खालावली होती. रुग्णालयात उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड सेंटरमधील 40 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात डॉक्टर, नर्स आणि सफाई कामगारांचा समावेश आहे. एकाच वेळी कोविड सेंटरमधील 40 आरोग्य कर्मचाऱ्यांना लागण झाल्यानं आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढलाय. सुपर स्पेशालिटी कोविड सेंटरमधील आयसीयू, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचे बेड फुल झाल्याची माहिती कोविड सेंटरचे जनसंपर्क अधिकारी सागर दुर्योधन यांनी दिली आहे. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीत यायचं असेल तर तुमचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असायला हवा. 26 एप्रिलपासून हा नियम लागू असेल. सध्या मार्केट परिसरात बाजार समितीतील घटकांसाठी अँटीजेन चाचणी केली जाते. हा रिपोर्ट किंवा मग 15 दिवसांआधीचा आरटीपीसीआर रिपोर्ट ग्राह्य धरला जाईल. किरकोळ विक्रीही बंद आहे. कोर्ट जामीन देत नाही म्हणून कैद्यांना कोरोना होतोय असा दावा राज्य सरकारनं केलाय. कनिष्ठ न्यायालय आरोपींना पॅरोल किंवा तात्पुरता जामीन देत नाही असं राज्य सरकारनं उच्च न्यायालयात बाजू मांडताना म्हटलंय. कैद्यांमधल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोर्टानं स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली. राज्यातील भंडाऱ्याची उधळण म्हणजे